अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथे ऋषी पंचमीच्या दिवशी श्री संत नरहरी महाराजांच्या मंदिरात भक्तांनी अलोट अशी गर्दी केली होती। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोयखेडा दिगर येथे ऋषी पंचमी निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। इच्छुक मनोकामना श्री नरहरी महाराजांच्या दर्शनाने पूर्ण होते अशी येथील मान्यता आहे। त्यासाठी भाविक हजारोंच्या संख्येने येथे येत असतात। यावर्षी सुद्धा पंचक्रोशीतील नागरिकांनी नरहरी महाराजांचे दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा आनंद लुटला। नमस्कार, आपण जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर या गावी नरहरी महाराजांची सालापाप्रमाणे गावी मोठी यात्रा ही झालेली आहे। यात्रेला मोयखेडा दिगर या गावात तिथं नागरिक असं नव्हे, इथं संपूर्ण पंचक्रोशीत नागरिक या ठिकाणी या यात्रेमध्ये आलेले आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत मोयखेडा दिगर गावात काही नागरिक उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या नरहरी महाराज मंदिरासंदर्भात काही माहिती जाणून घेणार आहोत। इथं आलेले सर्व भावी भक्त, आज आमच्या गावची महत्त्वाची बाब म्हणजे यात्रा आहे आणि यात्रा नसून हे एक आमच्यासाठी उत्सवाचा सण आहे। तसंच ह्या उत्सवाने सारभाप्रमाणे 1983 पासून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। 1983 पासून इथं रूढी परंपरा तसेच इथं आलेले पेशंट आणि पेशंटना जो असा फरक पडतो, इथं फरक पडल्यानंतर ते घंटीला दान करतात, त्यानंतर काही कोणी काहीसाठी पैसे देतात, इथं मंदिरासाठी पैसे देतात। मंदिरासाठी पैसे दिल्यानंतर एकही पैसा आणि एक रुपये असा वेगळा किंवा कोणत्याही माणसाला किंवा कोणत्याही वैयक्तिक इथं वापरला जात नाही, मंदिरासाठी वापरला जातो। आणि मंदिरासाठी वापरल्या जात असल्यामुळे या मंदिराचा गावाचा सर्व विकास होतो। गावाचा विकास झाल्या असल्यामुळे इथं स्वच्छता, त्यानंतर कोणत्याही प्रकारचं असं काम घडलं जात नाही आहे। इथं तुम्ही बघू शकताय की लोक असे राहतात, इथं पेशंट असा त्यांना म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम आज ठेवण्यात आलेला होता आणि कालच्या दिवशी इथं सर्कस होती आणि आज लोकांसाठी मनोरंजनासाठी आज तमाशा ठेवला आहे लोकांसाठी। तसेच इथं सर्व प्रकारचे कार्यक्रम करण्यात येतात आणि स्वच्छतेचं पहिल्यांदा म्हटलं झाडं लावलेली ते मुलांनी झाडं लावलेली असल्या या यात्रेला गावात नीट लोक उत्स्फूर्तपणे प्रसादान देतात। मंदिरावर जे लोक त्यांचं दुःख किंवा त्यांचं जे इडापिडा बाहेरचं काही असेल ते लोक येऊन इथं त्यांच्या शंकाचं निराकरण होऊन ते लोकसुद्धा यात्रेमध्ये सहकार्य होतात आणि यात्रेचा मनापासून आनंद लुटतात। आणि तुम्ही बघत आहात की आतापर्यंत जवळपास 1983 पासून मंदिराची स्थापना झालेली आहे, तर जेवढे ह्या मंदिराला आजूबाजूला आपण घंटे लावलेले आहेत, तर हे घंटे नुसते लटकूनही नसून ह्या घंट्याचं वैशिष्ट्य अशा प्रकारे आहे की हे जेवढे घंटे तेवढ्या लोकांना आतापर्यंत ह्या मंदिराचा त्यांना म्हणजे गुण आलेला आहे, त्यांचं दुःख निराकरण झालेलं आहे आणि लोकांची एक चांगल्या प्रकारे आणि नरहरी महाराज मंदिराचं वैशिष्ट्य म्हणलं म्हणजे नरहरी महाराज लोकांना गुण मिळत असल्यामुळे आमचं गाव आज जामनेर तालुक्यामध्ये मंदिराच्या येणं एक विशिष्ट दर्जा त्यांना प्राप्त झालेला आहे। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्र इथं आल्याबद्दल त्यांचं पहिले मनपूर्वक एक स्वागत करतो। इथं सालावादप्रमाणे मोयखेडा दिगर इथे नरहरी महाराज यांच्या पूजेने इथं दरवर्षी सालावादप्रमाणे यात्रा उत्सव साजरा केला जातो व यात्रा उत्सव म्हणजे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यावर्षी तर अति सर्वात जास्त खूप साजरा केला आहे। तुम्ही बघता जे घंटे वगैरे सर्व भाऊंनी सांगितलं, बाहेरचे जे सर्व लोक आलेले होते त्यांच्यासाठी सर्वांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता। आणि अजून परत मी एक गावाचा नागरिक म्हणून सनी जेबीएन महाराष्ट्र आणि गावाच्या वतीने तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। काही नगर म्हणून आलेले आहेत गावाची तरबरा म्हणून, आम्हाला पण खूप 3 वर्ष झाले त्रास झालेला होता, पण आमच्या बाबांना आमचा सगळा त्रास निवारण केलेला आहे। आमचा बाबा खूप साक्षीदार अडसा मंदिरामध्ये हजर आहे, जेवढे मरेल दुःख येतात तेवढे आमचे बाबा जिथे दुःख निवारण करता। आम्ही आमच्या बाबाला हातू शुभेच्छा मारतो। हे सांगत होते की नरहरी महाराज सत्पुरुष अशी एक व्यक्ती होती आणि ते व्यक्ती व त्यांनी म्हणून सांगितलं होतं की माझं दहन इथे करायचं, मी इथे ठेवायचं,
अशा पद्धतीनं आमचे आजोबा पंजोबा सांगत आहेत, त्यांनी त्याप्रमाणे हे कार्य केलं. आणि मग थोडे दिवसामध्ये गावकऱ्यांना दर्शनाला यायचे, दर्शन घ्यायचे. आणि हे यात्रा ही तेव्हापासूनच करते, तेव्हापासून आमचे आजोबा पंजोबा होते तेव्हापासून गावामध्ये ही यात्रा पंचमी कृषी पंचमी ही बाबाची यात्रा आहे. आणि बाबाची ख्याती अशी आहे की ह्या गावामध्ये मोहित नदीवर हे गाव महाराष्ट्रामध्ये हो असं म्हटलं की बाबाच्या नावाने कुठेही ओळखलं जातं कुठेही. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.